जिंदगी जीने का बस एक ही मकसद रखो, जो चीज़ आपको पसंद ना आए उसे नज़रअंदाज करना सीखो। है फ्रेंड्स, मैं चैतन्य। स्टोरी है एक जग प्रसिद्ध आणि यशस्वी गोल प्लेयर हॅरी ची। एकदा हॅरीने एक चॅम्पियनशिप जिंकलेली असते आणि त्यामुळे त्याला $1,000 बक्षीस मिळालेलं असतं। चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे तो खूप आनंदी असतो आणि गाणं गुणगुणत स्टेडियमच्या बाहेर आपल्या कारकडे चाललेला असतो। स्टेडियमच्या बाहेर गेल्यावर एक गरीब महिला आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन त्याच्याजवळ येते आणि त्याला कळकळीने सांगू लागते, या बाळाला एक दुर्धर आजार झालेला आहे, जर पुढच्या 6 दिवसात त्याच्यावर उपचार झाले नाही तर याचा मृत्यू होईल। हे ऐकून हॅरीला वाईट वाटतं। तो त्या महिलेला $1,000 चेक देऊन टाकतो। नंतर त्याची एक महत्त्वाची मॅच असते, त्या मॅचला शुभेच्छा देण्यासाठी सर्व जवळचे लोक त्याच्याजवळ आलेले असतात। त्यातील एक व्यक्ती त्या हॅरीला सांगतो, मागच्या आठवड्यात तू मदत केलीस पण तुला फसवलं गेलेलं आहे, मागच्या आठवड्यात या शहरात एकही बाळ दगावलेलं नाही। हे ऐकून हॅरीचा हसरा चेहरा अजूनच आनंदी होतो आणि तो मैदानाच्या दिशेने चालू लागतो। मित्रांनो, हॅरीच्या जागी आपण असतो तर आपण कुठेतरी रागवला असतो, चिडला असतो, साहजिकच आहे। पण आपल्याला हॅरीसारखा संयम दाखवून पुढच्या मॅचला सामोरं जात आलं असतं का? नक्कीच नाही। मित्रांनो, मला असं म्हणायचं नाही की आपले पाय उडणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, पण अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला आपण हसत हसत सामोरे जाऊ शकतो। रोज आयुष्यात कितीतरी चांगल्या घटना घडतात, तशा वाईटही घडतात, पण आपण फोकस कशावर करतो यावर आपला आनंद आणि दुःख अवलंबून असतं। धन्यवाद, भेटूया पुन्हा एकदा नवीन स्टोरी सर। टिल देन बोलके नाही करके देगा बॉस।